पाळण्याला बांधली या धडी आणि वर्षाच्या आत मारली या उडी. सदरचा कार्यक्रम हा पूर्ण काल्पनिक असून कोणत्याही घटनेशी संबंध आढळल्यास बोलाला आणि फुलाला गाठ पडली म्हणाची. वाजून की टांग 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 टांग. हा काय करायची टांग टांग वाजून? अरे लेका जोरात वाजवून काय करायचं आहे? नवरा कुठं कोरा आहे, वडणीच दळ आहे, कारड्यातलं निघालंय तर जाऊ दे सावकाश. जाऊ दे सावकाश, जाऊ दे सावकाश. नवरी तर कुठं कोरी आहे, दुसरी कधी जाईल ही? हे वाज वर वाज वा. हा असं जाऊ दे बाजारवाड्यातनं खालती थळापातूर आणि फक्त हानके हरखडे मारुडे. दळ पडल्यानं वडणीला आता लागू दे जुडणीला. हरखडे मारुडे हरखडे मारुडे. काय गडबड करताय लेखा जाऊ? थांबा थांबा, उदी की झलक आणि हरखडी मारू उडे. सोमड करतय म्हणून लांबणीवर पडतय. हरखडी मारू उडे. आता दळ निघाले वर्षाच्या आत पाळला हलवते. हरखडे मारुडे. अरे वाजवा की शिकली का नाही? तर तुमची बी मऊ पडली अनाची कान 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 कान. येशा इकडे सांग तुला. सांग की सांग. ते झटक्यात तांदूळ टाकायला लागते बरं काय? पिंजू पाडून चालत नाहीतर पाला लावून पेटवायची फाळी येणार. म्हणताना पण तू जराशी नाही गडबड कर. पाठ 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 पाठ. होय 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 किशा, एकदा पिंजू पडलं की कारखाना लांबच, धान्याला बी कोण नेणार नाही मर्दा. अरे थांबवा थांबवा मर्दा हो, एकदा होऊ दे की झलक थळापाशी. हा म्हणजे परत खडीला जायला बरे. हा खडे मारुडे. आपलं ठेवतोय झाकून आणि दुसऱ्याचं बघते वाकून. हर खडे मारुडे हर खडे मारुडे. खाती खा मात्र का धर कोंबडी कर लांबडी. गांधरीला चुरून घडतय काय? सासू सुनाला सामील आहे. भेस चाललंय भेस चाललंय. हे दिसा आल्या तर कस रांगडे, आंधळ म्हणतय फुटलंय तांबडे. चाचपून हातानं धरतय बेतान गुरुपाट घालून आंगडे. तरी लंगडे मारतय उडून तंगडे, तरी लंगडे मारतय उडून तंगडे. वाटतो आल्लाव्यात पावसाचा जोर, थुरली करती या नानगीला मोर. कापुरींची घालत्यात पोर, सासूबाईला सुनेचा घोर. किंडे कानान भलतेच ऐकून हातरून आलया घुंगडे. तरी लंगडे मारतय उडून तंगडे, तरी लंगडे मारतय उडून तंगडे. मुख धरतय गाण्याचा चाल, पोरग आठवीच वडतय गाल. येते गजरा मोगऱ्याचा लाल, हळूहळू करतय चाल. वाकड्या बोटान मलई चाटून शाळ माग करतय झोमडे. तरी लंगडे मारतय उडून तंगडे, तरी लंगडे मारतय उडून तंगडे. स्पार्टन बॉईच बोलणं हे न्यार, म्हातार तरणीवर करतय प्यार. तरणी म्हणतीय माझाच यार, झालं पोरांचं वाटुळ सार. नाही ते सांगून जात या मागून, लबाड झालंय लांडगे. तरी लंगडे मारतय उडून तंगडे, तरी लंगडे मारतय उडून तंगडे. Thank you.
लग्ना किंडी ठेवलेली बरी, बायका म्हटल्या की जागचा उठतच नाही, हलवून हलवून उठवायला लागतोय, डोळाच तसा लागतोय, सर्दीनं नाक गळत, या खोकल्यानं डोकं उठतय, तरुण पण गेलं, म्हातार पण आलं, खाल्ल्यावर पचत पण आहे, नकारडीशी आंबी करून दिल ती, ती तरी कवा पसती, या पाट पाटच सनईला पोटात घाडघाड घाडघाड वाजायला लागलं आणि चूळ भरल्या आणि मागणं निघून गेली. हरी 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 हंजे हंजे काय झाले मरणाय, सारखा हक्का मारतायस, अगं लहान लहान कुठे पळतीस, तरणी होतीस, तवा बेस भेटतीस आणि आता काय म्हाताऱ्याचं गॉड वाटत ना रे, काय करायचं आता, नग काय माझी तरी बघित, हा करायच्या टायमाला माफ केल्या, आता नग गुडघ्यानं तरी कुठं जमतंय, साधं मनपापसल्या बिड्या आणाय जायचं म्हटलं तरी जमाना, तू म्हणतीस आता ग काय करायचं, नग 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 आता करायला नग, काय ग बाई या म्हाताऱ्याला त्याच यार, मला बरं वाटत नाही त्याच काय बिलय, कस चालवण असं झालंय, तुला आणखी काय झालं, आता म्हणतीस कस चालवणात झालंय, मंडपात भजन संपल्यावर कशी पाण्याचा तांडा घेऊन पळतीस, बरं आहे बाई तुझं, होय तुम्ही नावालाच म्हातारा झालायचा, हा नुसतं आगाव बोलणं, मला इथं बसलेली जागा उठवना, वय वय खरं आहे तुझं, तरुणपणी घसा घसा केल्याला आता आलं या फेडायला, तुला सांगतो हांजे तरुण होतो तो टायमाला चार चार माप उचलायची आणि आता दोन पण उचलणार, उचलायला गेले की हाताला कसं सूट नसल्यावानीच होते बघ, मग जावा सरकारी दवाखान्यात माळाला, आता फुकट काम होत या तिथं, असं म्हणतेस वय, मागल्या बेस्तरवारी गेलतो की बीपी बघायला माळाला, तवापासनं जरा बरं वाटायला लागले बघ, हरी 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 बायको किंदी मुली बरी, आपली पोर आपली लेकर कुठे गेली तो दोन्ही, त्यासनी आणि रात्रीत बसतो, गेले असतील बायकांच्या मागण्या, तुला म्हणतो एखादी पोर असू दे पोटाला, तेव्हा नग म्हणालीस आता माझ्यानं जमतय, आता सांग बघू बघू आता कवा तरी वर गेल्यावर, बघू बघू आता नातवाच तेवढं बारस घातलं कि डोळ्यात हा काय रिक्काम झालं बघ, आम्ही का धेर कुंबडी कर लांबडी, अल्लाव्यात सगळ्या गंमत करते, बिन लग्नाचं खोड करते, गर्दीत नुसत्या मोर सरते, ब्रेक डान्स मध्ये जुडीन बसतय, भेस चालले भेस चालले, किशा मर्दा कुठं बोंबलत गेलतस, कवाचन मर्दा तुला बघतोय, तळ्या बसनं बघून आलो, मसुदीत बघितलं, माळाला बघितलं, कुठं गेलतस बोंबलत, काय सांगू मर्दा तुला, अरे लेवा वाडीवर जे एकानं पुरगीचा दूम आणलेला तिकडे गेलतो, अगा या 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 लॉटरी लागती आवडत भावा, मग काय झालं काय काय होईल, त्या रांडेजानं पेट्रोलचं 200 रुपये घेतलं आणि तिथं गेल्यावर वर 2000 रुपये घेतले, म्हणजे पेट्रोलचं 200 घेऊन तिथं गेल्यावर 2000 2200 घेतलं 2200, अरे मग मोर काय झालं, पुढं काय एवढं घेऊन पुरगी तर कुठं जावली, तिच्या दारातनं बिरविलं, गावात धुनं धुत्याली दाखवली, पण वाटत पुरगी काय दिसली नाही, म्हणजे किशा 2000 काठी लागली म्हण सरळ सरळ, नाही बांबू लागला, मर्दा अरे पैसे मिळवायचा धंदा झाला बहिणीचा, तिच्याविषयी मी काय म्हणतो, हा बिन लग्नाचं राहिलेलं बरं बघ, तुला लगीन विना म्हणून घोर झाल्या त्यासनी पोरगी राहील का नाही ह्याचा घोर, आणि जिंची राहिली त्यासनी पोर भिन म्हणून घोर, अवघड आहे बाबा, बाबा लय अवघड आहे, खरं सांगतो किशा पहिल्यातलं काय दिवसच राहिलेले नाहीत बघ, जाईल तिकडं झोंबड्याशिवाय गाव नाही आणि हिंडग्याशिवाय फॉर नाही, तर काय मर्दा 8वीचं पोरग 90 मारते, आता तसल्यांचे लग्न लवकर होत्यात आणि बायको बी देवासारखी गावत्या, नाहीतर काय तुझं खरं आहे बघ, चांगली बसली तू गोत खाईत बघ बाबा देवा, आता तूच बघ, आता देवालाच सांगायला पाहिजे पण त्याच्याशिवाय काय होईल असं वाटत नाही, लेखा ते जाऊ दे औंधा कारखान्याला कुणाच्या टोळीत आहे सांग, कार मी काय म्हणतोय नसली कुणाची अडवान्स, तर आमच्या पुट्ट्यात ये की
तुमच्या पुट्टेत येऊन काय करू, ऊस घालवायचा 700 टन आणि गौतमीला करायची डन। गौतमीला आणायची म्हणतोस? वय 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 वय, लई दिवस झालं गावात बाई नाचलेली नाही। आणि गौतमी पाटील म्हणजे नाव काय सांगायचं भावा? उंदी तिच्या मायला धंदा 30,000 आणि गौतमीला द्यायला पाहिजे 1.5 लाख। काय टांग टांग करतोस मर्दा, चालायच ग? खा की खा मात्र का दर कोंबडी कर लांबडी, कामाच्या नावानं शिमगा करती, तोंडाला मात्र फॉर्म्स लावती, हातात रातभर मोबाईल धरती, तर मी तर सोडा म्हाताऱ्या सिंगी खुणा करती। बेस चाललंय बेस चाललंय। अरे रा चांदू, काय म्हणता सा म्हातारा म्हणता साहेबी मला, म्हातारा झालो म्हणून काय झालं? खवण्याची काठी बघितस का? अजून जाम हाय जाम, तुम्ही ते हायसा हातपाय काढी आणि पोट नरसोबाची वाढी। हे म्हाताऱ्या बास कर तुझ्या माता कर कर राजा चांदू, झोपतोय वय बोलणं, जवानी ज्ञान आई नाही केलंय, तुम्हाला सांगतो 30 पडद्यात ना 50 पाचुंद्याचा भारा एकटा उचलून आणतो। आणि आणि आता मला म्हातारा म्हणता चावय, म्हातारा झालो म्हणून काय झालं? न्याट हाय तसंच हाय की किशा किशा इकडे ये, काय तुला काहीतरी सांगतो गेले का? सांग सांग। अरे म्हातारं पोचलेलं हाय। पोचलेलं? अरे मर्दा बेनं अजून कानात कॉड घालून मोबाईल बघते। हाय नुसता आवाज ऐकते रे, डिंक चिक डिंक चिक डिंक चिक डिंक चिक ते आबा इकडे कुठं वाट चुकली आम्हाला हिची? गापट्यानं तुम्हीच किच्च हिरशीला गोंडा हलवत यावं म्हटलं, मणपाकडनं फिरी मारून हरी 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 बायको किंदी मेवणी बनी, नाद कसला नाही, बायका म्हटलं की जागचा उठत नाही। बडक्यात घडशील पडतो तो आबा जरा लांब थूक नाहीतर पाय घसरून पडेल कोणतर। अरे हात आता म्हाताऱ्या माणसाचा केवढा पडायचा हात उघडच आपलं नका एवढा बघते ना चलू मी एक सांगतो नातवाचं बारसा आहे लवकर निघून या बर का, चलू का आता जरास काठीला धरला असतसा म्हणजे बरं झालं असत, म्हातारी संघ असली म्हणजे धरती असंघ आस पातूर। या या तुम्ही येतो आम्ही बारशाला। का की खा मात्र का धर कोंबडी कर लांबडी, डोक्यावर घेती उसाची मुळी, फोनवर मागती कणकणीची गोळी, बेस चाललंय बेस चाललंय। सासू सासऱ्यानं परवानगी दिली असती म्हणजे ड्रेस घातला असता, त्या साडीत तसा उघडल्यावानी उतया तरी नशीब, साडी तरी घातलीस नाही तर तशीच बसायचीस। काय काय बघायला लागतंय म्हातारपणी कुणास ठाऊक बाबा, पण झालंय तरी अशी वागतीस, झालंच नसतं म्हणजे ढिगानाच घातला असता असे। ए म्हाताऱ्या मला वाईट मंगळा बोलायचं नाही, माझी फिगर खराब होती या, कोण म्हणील का मला एक पॉर हाय म्हणून? हा
माझ्या पोराला लगीन केल्यापासून पाक घायला आणलेस बघ. सकाळी काम, दुपारी काम, उठलं की काम, झोपताना काम. मग तर करा नको, ऐकत कुठला आणायचं. वय बाई खरं आहे तुझं. आणि एक सांगतो तुला, घरातनं बाहेर जाताना मोबाईल जरा घरात ठेवत जा. मेन रोड वर गेलीस म्हणजे पोहार नि पोहार खुळवते बघ. मग होणारच की झिरो झिरो माझी. अगाय आय 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 अगाय ग, दुखतय रे दुखतय. नुसतं वळण लागल्या वाणी दुखतय रे, वळण लागल्या वाणी दुखतय. कसं कसलं टोचलं सगळं असलं इंजेक्शन. कळा सुटल्यात रे कळा. ये म्हातारे गपस की कशाला हिवाळते आस. तर नी होतीस तवा बी अशीच करायचीस. मला माहित आहे तुझं सगळं. तरी त्याला म्हटलं होत मागींदा टोचलं त्या जाग्यावर तो जागा बदलू नकोस. अरे जागा बदलून टोचलं रे, जागा बदलून टोचलंय. तशी तशी जागा गावत्या होय म्हातारा हाडाय. चमड गावाय पाहिजे का नको आता. जरा शिकलं सोस हितन माग सुचलीस तशी. अरे म्हण द्या लांबड बंद करा, बारशाची तयारी करूया, लय वेळ झालाय. खा की खा मात्र का दर कोंबडी कर लांबडी. कॉलेजच्या नावाखाली फिराय जाती येताना मात्र फालूनच खाती. बेस चाललंय बेस चाललंय. झाली का नाही तयारी. आवरा आवरा पाळणार चुया. वय वय आवडा आवडा माणसं तटल्या ती. अरे बायका कुठं आहेत बारशाला. आता बायका गावतेत वय. लाव हळदी कुंकू आणि करूया चालू. चला चला सगळी करूया चालू. हा हा चल यशा कर चुरू. अरे बास बास की मर्दा, बुक्क्या मारून काय कंबाड मोडता जागा काय. अरे अरे अजून कमरेच काम बाकी आहे. मैपती घ्या श्रीपती घ्या बाळाच्या कानात. बास की बास की. आबा चालू करूया का पाळणा. म्हणे करूया की म्हातारे सराक मोर. आता मागे सरकायचं नाही तेच आम्ही बी म्हणतोय. खरं पाळणा म्हणायच्या आधी या म्हाताऱ्या जोडीने एक एक नाव घ्यायला लागतंय. आज येतो की मग भुतोय का खावण्या. हा अंजे अंजे तू घ्या आधी. बरं बरं आल्या आल्या रुकवत त्यावर होती किसनी. आल्या आल्या रुकवत त्यावर होती किसनी. म्हातारा बसला संडासला त्याला डुकरानं दिली डुसनी. सोन्याचा खुट्टा सोन्याचा खुट्टा त्याला मोत्याचं दाव. म्हातारे मी संडासला गेलो ते तुला कसं ठावं. सांगरुळात पडला पाऊस मारुळा आला सडाका. सांगरुळात पडला पाऊस मारुळा आला सडाका. आणि या म्हाताऱ्याला उठला मरगाईचा तडाका. वडा पालं फाट्यावरनं सांगरुळात. वडा पालं फाट्यावरनं सांगरुळात त्यात सासू बसली आईस पैस. म्हातारी माझी दिसते पाठशी म्हणजे. बाजारवाड्यात ठेवली कढई, कढईत सोडला जिलेबीचा एडा. बाजारवाड्यात ठेवली कढई, कढईत सोडला जिलेबीचा एडा. आणि मी ह्यांची पाठशी म्हैस आणि ह्यानी माझा रेडा. पाटच्या पारी कोंबड कुखत. पाटच्या पारी कोंबड कुखत आणि माझ्या हंजूकडे बघून कुत्र सुद्धा भुकत. मटणाचा रस्सा केला वाटून कुट्टून. मटणाचा रस्सा केला वाटून कुट्टून. म्हातारं गेलं म्हणून मी खाल्लं साठून पुसून. आला आला रुकवत त्यावर होती साडी. आला आला रुकवत त्यावर होती साडी. हंजीनं वडली माझ्या चड्डीची नाडी. अरे बास 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 केवढी लांबडी. आवा 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 उशीर होतो या पाळणा म्हणायला चालू करूया का आता.
गावाला साऱ्या आनंद झाला, सोनूला छकूला जन्माला आला, सुवासिनी नो साऱ्या नो बोला, पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, कळस आंब्याचा देतो डहाळ, कारट जन्माला गावाला काळ, दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, म्हातार झालं या भजनात दंग, चापचून धराया चष्म्याच बिंग, तिसऱ्या दिवशी आनंद मोठा, 90 नाही कशाचा तोटा, पाणी ढकलून साऱ्या नावाटा, चौथ्या दिवशी बोलली बाळी, छक्क्यांनी साऱ्या वाजवली टाळी, बाळाची मावशी दिसती आकाळी, पाचव्या दिवशी सटवीचा वेडा, कोंबडा नारळ नुसदीत फोडा, गावाला साऱ्या पडला येतीडा, सहाव्या दिवशी कलीचा मारा, नवरा बायकोला घालतोय वारा, बायको म्हणती त्या बिगार नाही ओथारा, सातव्या दिवशी सातवी केली, बाळाची माऊशी धावून आली, बेतान मुका घेऊ लागली, आठवीचा थाट, बुल्या पुरी कॉलेजच्या साठ, बाजार वाड्यात बघत्यात वाट, नवव्या दिवशी नववीचा खंड, पोरीसनी लागला एक चॅटिंगचा छंद, नेट करत्यात रात्री 12 बंद, दहाव्या दिवशी ठग्यांची रात, शाळेच्या माग करत्यात बात, गुमान गुमान जात्यात आत, अकरावा दिस प्रेमाचा खास, मोगऱ्याच्या फुलाचा घेत्यात वास, चोरून चोरून चाललं या बेस, बाराव्या दिवशी बारागणारी, गोळा झाल्या ता एकत्र सारी, पाण्याला बांधली या धडीची दोरी, तेराव्या दिवशी बोंब उठती, बाळाची आती धावून येत, पालत पडून ओवा तोंडात फुकती, चौदाव्या दिवशी दोघांची साथ, लवरच्या हातात दिला या हात, म्हणती या मला घाला कोल्हापुरी साज, पंधराव्या दिवशी बचत गटाचा साहेब आला, पाण्याचा तांब्या दिला येतेला, वैनी हप्ता नको म्हणून गेला, सोळाव्या दिवशी सोहळा केला, घडतय खर ते सार बोलला, कारट्याचा पाळणा आम्ही गाईला, मंडळी सगळ्यांनी मिळून एक बोलूया आणि गणरायाला साकडे घालूया, पुढच्या वर्षी आरतीचा मान आपल्या गावच्या खासदारांनी मिळू दे, बोला गणपती बाप्पा, बोल गणपती बाप्पा, बोल।